नमस्कार नमस्कार. मोठ्यानं बोला, तुमचं पूर्ण नाव सांगा. वीरभद्र माधव दोळशेट्टी राहणार जळकोट. वीरभद्र माधव दोळशेट्टी राहणार जळकोट, तालुका जळकोट, जळकोट जिल्हा लातूर. तर आज तारीख आहे 10 मार्च 2021. आज तुमच्या शेतामध्ये आपण शेतकरी लोकांची सेंद्रिय शेतीची कार्यशाळा घेतली, मीटिंग घेतली 2 तासासाठी. आणि हा तुमचा 1/4 एकरचा कलिंगडचा प्लॉट आहे, बरोबर? त्याची लावण कधी झाली होती? लावण 4 डिसेंबर. 4 डिसेंबर हे तर आपण बी लावलेलं होतं, बरोबर आहे ना? 4 डिसेंबरला लावलं होतं. आज जर बघितलं तर तुमची हार्वेस्टिंग चालू आहे. या पूर्ण प्लॉटसाठी तुम्ही ग्रीन प्लॅनेट कंपनीचे सेंद्रिय खत वापरलात. सुरुवातीपासून ते कसं कसं वापरलात याची थोडी माहिती सांगा. सुरुवातीला बेसल डोसमध्ये भूमी पॉवर आणि रूट गार्ड आणि एक पोत डीएपी वापरलो. एक पोत डीएपी 50 किलो लिंबू, 50 किलो लिंबू खत हे एवढं डीप टाकलं होतं. त्याच्यानंतर रोपांना ड्रिपिंग केली एसटी आणि प्रीमियम. एसटी आणि प्रीमियमची गुट्टी टाकली. हो, नाही ड्रिपमधून दिला. ड्रिपमधून दिला. नंतर त्याच्यानंतर एक एनपीची फवारणी घेतली. जमिनीतले डोस कितीदा दिले आणि वरचे फवारणी कितीदा झाली? जमिनीतले डोस 3 वेळेस दिले. काय काय दिले? ग्रो नायट्रो एफसी आणि प्रीमियम. एफसी, ग्रो नायट्रो, नायट्रो प्रीमियम आणि एफसी याची तुम्ही ड्रिचिंग केली. सुरुवातीला माझ्या माहितीनुसार प्रीमियम आणि एसटी एसटी दिलं होतं. नंतर प्रीमियम, ग्रो नायट्रो, एफसी दिलं आणि नंतर तर ब्लूम दिले. ब्लूम, बरोबर आहे. ब्लूम टोटल 3 लिटर दिले. ब्लूम टोटल 1/4 एकरला 3 एकर 3 लिटर जमिनीमधून. आणि वरून फवारण्या किती झाल्या? वरून फवारण्या एफसी ग्रो नायट्रोच्या 2 झाल्या, ब्लूम फ्रुटरच्या 2 झाल्या. हा, ब्लूम फ्रुटर आणि एनपीच्या 2 झाल्या. आता रासायनिक खताच्या मानानं या प्लॉटचा खर्च किती आला? रासायनिक खताच्या मानानं माझ्या मध्ये 30% आला. दरवर्षी मला 90,000 लागते एका एकरला. 1,000. आता यावर्षी किती आला? यंदा 30,000 आला. 30,000 आला. म्हणजे एकतर रासायनिक खताचा खर्च आपला वाचला. बरं, आता रासायनिक खताच्या मानानं उत्पादन कसं आहे आपलं? उत्पादन चांगलं. आता बघा, उत्पादन चांगलं म्हणण्यापेक्षा फळाची सेटिंग पण भरपूर आहे ना. फळ भरपूर आहे. हो, आकाश सर बघा, इथं फळ आहे 1, 2, 3, 4, 5, 6. मागं पहा सर, थोडं 7, 8. एका ठिकाणी येऊ का? 6 फळ आहेत. 2, 4, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. म्हणजे कंटिन्यू फळ आहे, बरोबर आहे. आता हे 1/2 मध्ये एवढे फळ आहे. 1/2 मध्ये एवढं फळ आहे. आता आपण एक सॅम्पल घेतलं. कशी याची क्वालिटी? चांगली आहे मामा. नंबर 1 आहे ना. मार्केटला सुद्धा चढ्या भावानं विक्री होणार आहे. म्हणजे आपलं नुसतं उत्पादन वाढलं नाही, उत्पादन खर्च कमी झाला आणि उत्पादन वाढलं आणि क्वालिटी झालं. क्वालिटी नंबर 1. आपण आता सगळ्यांनी याची टेस्ट घेतली आहे, जे खाल्लंय आपण. गोडी सुद्धा याच्यामध्ये जास्त आहे. आता रासायनिक खताला खास लाल होण्यासाठी वेगळं औषध द्यावं लागतंय, गोडी येण्यासाठी वेगळं द्यावं लागतं. इथं तुमचं एकच प्रोडक्ट वापरलं, खर्च पण कमी केला आणि उत्पादन पण वाढलं. आज जर बघितलं तर आज सुद्धा आपल्या पानाची पानं जर बघितले तर हिरवा कलर आहे. आता त्याला पाणी बंद करून किती झालं? पाणी बंद नाही, चालूच आहे ना. पण आता सध्या जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं बघायला मिळतोय की पानं वाळले म्हणून आपण हार्वेस्टिंग करतो लवकर, बरोबर आहे की नाही? रोगाचा प्रादुर्भाव झाला आता राहत नाही काही की म्हणून आपण काढतो. पण आज सुद्धा हिची त्याच्या रोप पावडर वगैरे चांगली आहे, बरोबर आहे ना? चांगला आलाय. तुम्हाला कसं वाटतं सगळ्यांना? चांगला चांगला आहे. आता इथे ज्येष्ठ शेतकरी आहेत मामा. मामा, तुम्हाला कसं वाटतं सांगा? नंबर 1 आहे ना. तर आपल्या कंपनीचा उद्देश आहे विषमुक्त अन्न, रसायनमुक्त शेती. तर तुम्ही योग्य पद्धतीनं हा प्लॉट हँडल केला, वापर केला तुम्ही चांगला आणि एक चांगलं उत्पादन तुम्ही काढलंय, त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी आहात. तर कंपनीकडून मी तुम्ही सर्व शेतकरी इथं आलो त्याच्याबद्दल तुमचे पण आभार मानतो आणि तुम्ही वापर करून यांच्यासमोर एक आदर्श निर्माण केला त्याच्याबद्दल तुमचं पण कंपनीकडून अभिनंदन, आभार, राम.